पावसाळ्यात उत्तम आरोग्यासाठी भरपूर पाणी पिणे का आवश्यक आहे जाणून घ्या महत्त्वपूर्ण माहिती. मंडळी, निरोगी शरीरासाठी पुरेसे पाणी खूप महत्त्वाचे आहे. उन्हाळ्यात आपण कोणतीही आठवण न करता पाणी पित राहतो, मात्र पावसाळ्यात शरीराला घाम येत नाही, त्यामुळे शरीर थंड राहते आणि तहानसुद्धा कमी लागते. त्यामुळे शरीराला पुरेसे पाणी मिळत नाही आणि डिहायड्रेशन, त्वचेशी संबंधित आजार आणि इतर अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. मग अशा परिस्थितीत काही पद्धती आहेत ज्यांचा अवलंब करून शरीरातील पाण्याचे प्रमाण आपण राखू शकतो. चला तर मग जाणून घेऊया सर्वात पहिलं की आपण साधारणपणे किती पाणी पिणे आवश्यक आहे. आपल्याला दिवसातून 8 ते 10 ग्लास पाणी पिण्याची गरज असते. तहान लागत नसली तरी ठराविक अंतराने पाणी प्यायला हवे. यामुळे शरीरातील रोगप्रतिकार शक्ती मजबूत राहते आणि विषाणूजन्य आजारांचा धोकासुद्धा कमी होतो. पुरेसे पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात, त्यामुळे किडनी, यकृत आणि पोटाशी संबंधित समस्याही कमी होतात आणि वजनसुद्धा कमी होते. आपण जे पाणी पितो ते स्वच्छ असेलच याचीही काळजी घेतली पाहिजे. यासाठी उत्तम उपाय म्हणजे पावसाळ्यात पाणी उकळून पिणे, म्हणजेच पाण्यात असलेले बॅक्टेरिया नष्ट होतात. उकळल्यानंतर पाणी शुद्ध होते, त्यामुळे आपण आजारी पडण्याचे प्रमाणसुद्धा कमी होते. म्हणून पावसाळ्यात उकळलेलं पाणी नक्कीच प्यावं. नंबर 2, पावसाळ्यात पाण्याचे प्रमाण कसं वाढवायचं? तर हायड्रेट राहण्यासाठी सोबत पाण्याची बाटली ठेवा आणि नियमितपणे पाणी प्यावं. काकडी, संत्री, स्ट्रॉबेरी यासारख्या हायड्रेटिंग पदार्थांचा आहारात समावेश करा. हर्बल टी आणि सूपचे सेवन करा. याशिवाय शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी आहारात काकडी, कडधान्य, टोमॅटो, पपई, अननस इत्यादींचा समावेश करावा. यासोबतच लिंबू पाणी, जलजीरा, पुदिना, जामून पाण्यात मिसळून प्यावी. तसेच मुलांना गोड पेय, सोडा, एनर्जी ड्रिंक्स, ज्यूस जास्त प्रमाणात देऊ नयेत. आता पावसाळ्यात भरपूर पाणी पिणे का आवश्यक आहे? तर पावसाळा हा असा काळ असतो जेव्हा बहुतेक जण विषाणू आणि फ्लूमुळे आजारी पडतात. खरं तर पावसाळ्यात चयापचय आणि पचनक्रिया मंदावते. याचा परिणाम रोगप्रतिकार शक्तीवर होतो. या ऋतूत जीवाणू आणि विषाणूंमुळे संसर्गजन्य आजाराचा धोका वाढतो. त्यामुळे पावसाळ्यात पुरेसं पाणी पिणं गरजेचं आहे. पाणी शरीरातून प्रतिकारशक्ती कमकुवत करणारे विषारी पदार्थ काढून टाकते आणि निरोगी आतड्यांतील बॅक्टेरिया वाढविण्यासाठी अनुकूल वातावरण तयार करते. तर मंडळी, हे होतं पावसाळ्यात आपण पाणी पिणं का आवश्यक याविषयी अतिशय महत्त्वपूर्ण अशी माहिती. तर नक्कीच पावसाळ्यात भरपूर पाणी प्या आणि आपलं आरोग्य उत्तम ठेवा. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा आणि हा व्हिडिओ गरजवंतांपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद.